आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुलाबजामून तयार करणार आहोत पण हे गुलाबजामून आपण गव्हाच्या पिठापासून तयार करणार आहोत त्यामुळे ते पौष्टिक तर आहेतच पण काही टिप्स तुम्हाला इथे सांगणार आहे ज्यामुळे तुमचे गुलाबजामून खूप छान बनतील तर एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपण चाळून घ्यायचं आहे पीठ चाळून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये जर काही घाण असेल तर ते निघते तर पहा याच्यात थोडीशी घाण दिसते आता एक पॅन आपण गरम केलेला आहे पॅन गरम झाल्यावर गव्हाचं पीठ आपण भाजून घेणार आहोत त्यामध्ये आपण एक चमचा तूप घालत आहोत तूप घातल्यामुळे गव्हाचं पीठ खमंग असं भाजलं जातं एकदम जास्त लालसर नाही करायचं थोडंसं आपण हे पीठ भाजून घेतलं आहे आता गॅस बंद करूया आणि पटकन हे पीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पीठ आपण थंड करायला ठेवूया पीठ थंड झालेलं आहे आता यामध्ये आपण दोन चिमूटभर खाण्याचा सोडा घातला आहे त्याचबरोबर मिल्क पावडर घातलेले आहे दोन चम्मच मिल्क पावडर नसेल तरीही चालेल तुम्ही क्रीम घेऊ शकता आणि एक चमचा तूप टाकलेला आहे हाताच्या सहाय्याने व्यवस्थितपणे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तूप पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे त्यामुळे गुलाबजामून छान बनतात तर इथे आपण व्यवस्थितपणे सर्व मिक्स केलेलं आहे अशा पद्धतीने झालं पाहिजे आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत तर मी एक वाटीपेक्षा थोडंसं कमी दूध घेतलेलं आहे थोडं थोडंसं दूध टाकायचं आहे आणि हे पीठ आपण मळून घेणार आहोत आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो त्यापेक्षा जरासं मऊ आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे जर पीठ कडक असेल तर आपले जे गुलाबजामून आहे ते व्यवस्थितपणे बनणार नाहीत आपण थोडं थोडं करून सर्व दूध घातलेलं आहे आणि छान असं आपण गोळा तयार केलेला आहे तर इथे मला आणखी दोन चम्मच मी दूध एक्स्ट्रा टाकलेला आहे तर पहा अशा पद्धतीने नरम पीठ पाहिजे आता यावरती आपण आणखीन एक चमचा तूप घालणार आहोत आणि पुन्हा हे पीठ छान असं मळून घेणार आहोत पीठ आपण जितकं छान मळूत तितके आपले गुलाबजामुन सॉफ्ट बनतील तर आपलं पीठ आपण छान असं मळून घेतलेलं आहे आता हे आपण पाच मिनटं झाकून ठेवूया तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करणार आहोत तर एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि दीड वाटी मी पाणी टाकत आहे आपल्याला एक तारी पाक नाही बनवायचा जसं मध चिकट असतं त्या पद्धतीने आपण पाक करणार आहोत तर यामध्ये मी इलायची तोडून टाकलेली आहे आणि केशरच्या सात ते आठ काड्या टाकलेल्या आहेत यामुळे टेस्ट छान येते आणि रंगही येतो आपल्याला फक्त साखर विरगळू द्यायची आहे साखर विरगळेपर्यंत आपण गोळी तयार करून घेऊया तर मी छोटे छोटे असे गोळे तयार करून घेत आहे गोळे तयार करताना जास्त जोरामध्ये आपल्याला हे दाबायचं नाही हलकं असं आपल्याला हे गोळे तयार करायचे आहेत जर तुम्ही जोरात दाबून गोळे तयार केले तर आपले जे गुलाबजामून आहे ते सॉफ्ट बनणार नाहीत अशा पद्धतीने सर्व गोळे मी तयार करत आहे ते इथे आपला पाक जो आहे तो तयार झालेला आहे म्हणजे साखर विरघळलेली आहे आणि केशरमुळे छान रंगसुद्धा आलेला आहे तर पहा एक तारी पाक नाही फक्त चिकटपणा आलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि गुलाबजामून तळण्यासाठी तेल गरम करूया तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे आपले गुलाबजामुनसुद्धा म्हणजे गुलाबजामुनचे गोळेसुद्धा तयार आहेत तेल गरम जास्त नाही करायचं हलकं गरम करायचं आहे आणि त्यानंतर गुलाबजामून थोडे थोडे तळून घ्यायचे आहेत स्लो गॅसवरतीच आपण हे गुलाबजामुन तळून घेणार आहोत तर इथे एक टिप्स आहे की जे आपण तेल गरम केलं आहे ते थंडही नको आणि जास्त गरमही नको जर थंड असेल तर गुलाबजामचे जे गोळे आहेत ते आजपर्यंत शिजले जाणार श... नाहीत आणि म्हणजे तळले जाणार नाहीत आणि जर जास्त गरम जर तेल असेल तरी गुलाबजामुन वरती करपतील पण आतमधून कच्चेच राहतील त्याच्यामुळे जास्त तेल गरम नाही करायचे आणि स्लो गॅसवरती लालसर असे आपण हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत गॅस जर फास्ट केला तरीही गुलाबजामुन व्यवस्थित बनत नाहीत तर इथे आपण लालसर असे आपले हे गुलाबजामुनचे गोळे तळून घेतलेले आहेत आता सर्व गोळे आपण काढून घेऊया सर्व गोळे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत ते थंड होऊ देऊया आणि तोपर्यंत जे बाकीचे उरलेले गोळे आहेत ते सुद्धा आपण तळून घेऊया सर्व गोळे आपण तळून घेतलेले आहेत आणि पाक आपला जो आहे तो थंड झाला होता त्यामुळे मी गरम करायला ठेवला होता गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये गुलाबजामुनचे गोळे सोडायचे आहेत हे गव्हाच्या पिठाचे गुलाबजामून आहेत त्यासाठी आपल्याला याला यामध्ये टाकून स्लो गॅसमध्ये पाच ते साठ मिनटं उकळी येऊ द्यायचे आहे आपण याला झाकून ठेवूया तर सात मिनटं झालेली आहेत स्लो गॅसवरती हे छान असे आपण उकळून घेतले होते आता गॅस बंद करूया आणि पुन्हा हे झाकून ठेवूया याला आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे तर दुसऱ्या दिवशी मी हे गुलाबजामून एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती छान असा हा पाक सोडत आहे तर तुम्ही पाहू शकता आपले हे गुलाबजामुन नरम असे झालेले आहेत एक गुलाबजामुन मी तुम्हाला कापून दाखवते वाव तर मस्तपैकी आपले गुलाबजामुन तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद